भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय, भवानी जय, भवानी जय, श्री राम। या ठिकाणी सर्वप्रथम कोपरगावच्या वरद विनायकाला मी नमन करतो आणि श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र ज्यांनी दिला ते सद्गुरू साईनाथ महाराज साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो। आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित केंद्रीय मंत्री भागवत कराडजी, उपसभापती नीलमताई गोरे, राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय उमेदवार, दोन वेळा ज्यांना आपण खासदार म्हणून निवडून दिलं आणि तिसऱ्यांदा देखील तुमच्याच आशीर्वादाने जे हॅट्रिक करणार आहेत ते सदाशिव लोखंडेजी, मंचावर उपस्थित इथले लोकप्रिय आमदार आशुतोष काळेजी, मंचावर उपस्थित असलेल्या लोकप्रिय माजी आमदार आमच्या भगिनी स्नेहलताताई कोल्हे, सन्माननीय बिपिनदादा कोल्हे, विठ्ठलदादा लंघे, सुधीरजी लहाटे, धनंजय जाधव, नितीनराव अवताळे, शरदनाना थोरात, सतीश काकडे, दीपक गायकवाड, जितेंद्र रणशूर, डॉक्टर राजेंद्र पिपाळा, मीनाक्षीताई वाघचौरे, विजयराव वहाडणे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आज आपण सर्व लोक या ठिकाणी शिर्डी मतदारसंघाचा खासदार निवडण्याकरता एकत्रित झालो आहोत। शिर्डी मतदारसंघ 542 मतदारसंघातला एक मतदारसंघ असला तरी देखील लोखंडेसाहेब या ठिकाणी त्याची साक्ष देतील की देशभरामध्ये कुठेही शिर्डीचा खासदार म्हटल्यानंतर त्याला एक मोठा मान मिळतो आणि सन्मान मिळतो। देशभरातले लोक शिर्डीच्या खासदाराकडे एका वेगळ्या नजरेने त्या ठिकाणी पाहत असतात आणि म्हणून तुम्ही जो खासदार निवडून देता तो खासदार तर शिर्डीचा असतो पण संपूर्ण भारताचं लक्ष या शिर्डीच्या खासदाराकडे सातत्याने या ठिकाणी लागलेलं असतं। बंधू भगिनींनो, ही जी निवडणूक आहे ही साधी निवडणूक नाही आहे, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। हा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, हा देश कोण विकसित करू शकेल, सर्वसामान्य माणसांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकेल याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे। आणि म्हणून ही काही दोन उमेदवारांमधली निवडणूक नाही आहे, दोन उमेदवार तर आहेतच पण त्यासोबत या देशामध्ये दोन वेगवेगळे गट झालेले आपल्याला पाहायला मिळतात। दोन भागांमध्ये देशाचं राजकीय चित्र हे त्या ठिकाणी विभागलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे विश्व गौरव असलेले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या समवेत आपले एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, मोदीजींच्या समवेत अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, मोदीजींच्या समवेत मनसे आहे, रिपाई आहे, रासप आहे, जनसुराज्य आहे, वेगवेगळ्या आपल्या अनेक संघटना आहेत आणि एक प्रचंड मजबूत अशा प्रकारची महायुती मोदीजींच्या नेतृत्वात तयार झालेली आपण पाहतोय। आणि दुसरीकडे कोण आहे, दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये 24 पक्ष एकत्रित आले आहेत पण हे 24 पक्ष असे एकत्रित आहेत की कोणी कोणाला नेताच मानायला तयार नाही आहे। त्या ठिकाणी त्यांना विचारलं, ठीक आहे तुम्ही एकत्रित आले, तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण हे सांगा, ते सांगू शकत नाही। त्यांचे एक नेते
ते रोज सकाळी 9 वाजता येऊन बडबड जे करतात ते असं म्हणाले की हरकत नाही, आम्ही जर निवडून आलो आम्ही 5 वर्षात 5 पंतप्रधान करू. मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही 5 पंतप्रधान कराल, पण पहिला पंतप्रधान कसा निवडाल. मग माझ्या लक्षात आलं आपण लहानपणी संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो, त्या खुर्चीच्या बाजूला सगळे असे गोल गोल फिरायचे, संगीत बंद झालं की जो खुर्चीवर बसला तो जिंकला, तसं एक खुर्ची ठेवणार आणि मग हे आजूबाजूला 24 लोक फिरणार आणि जसं संगीत बंद होईल जो पहिला खुर्चीवर बसला तो पहिला पंतप्रधान, मग जो दुसरा खुर्चीवर बसला तो दुसरा पंतप्रधान, असे 5 वर्षात 5 पंतप्रधान करण्याचा यांचा मानस आहे. बंधू भगिनींनो, हा देश आहे, ही काही प्रायव्हेट कंपनी आहे का, ही कोणाच्या खाजगी मालकीचा उद्योग आहे का, हा काही या ठिकाणी एखाद्याच्या घरचा उद्योग आहे का. या देशामध्ये त्यांच्याजवळ नेताही नाही, नीतीही नाही आणि नियतही नाही. आपली महायुती कशी आहे? मोदीजी महायुतीचं मजबूत इंजिन आहे, वेगवेगळे पक्ष या महायुतीचे डब्बे आहेत, या डब्ब्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना बसण्याकरता जागा आहे, सगळ्यांना या विकासाच्या गाडीत बसवून मोदीजी सबका साथ सबका विकास म्हणत वेगानं विकासाकडे घेऊन जातात. पण दुसरीकडची अवस्था काय आहे? दुसरीकडे डब्बेच नाही आहे, सगळे इंजिनच आहेत. राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, लालूचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. तिथे डब्बे नाहीच आहे. आणि बंधू भगिनींनो, इंजिनमध्ये बसण्याकरता सामान्य माणसाला जागा असते का? नसते, त्यात फक्त ड्रायव्हर बसतो. या ठिकाणी राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेंकरता जागा आहे. तुमच्याकरता त्यांच्याकडे जागा नाही आहे. पण ज्या क्षणी धनुष्य बाणाचं बटन दाबून तुम्ही लोखंडेंना निवडून द्याल त्या क्षणी शिर्डी मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग या मतदारसंघाला कोणी थांबवू शकणार नाही. आज आपण पाहतोय या ठिकाणी समोर जे उमेदवार आहेत शिवसेनेने, म्हणजे उबाठाणी, शिवसेना तर आपली आहे, उबाठाणी त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलंय. आता मला आठवतं मागच्याच काळामध्ये ते जेव्हा लढले होते मी तेव्हाचे भाषणं पाहत होतो, त्यावेळी माननीय उद्धव ठाकरे त्यांना काय म्हणाले होते. उद्धव ठाकरे म्हणाले हा गद्दार आहे, हा तूप चोर आहे. मी नाही म्हटलं, उद्धव ठाकरे म्हणाले होते त्यांना हा तूप चोर आहे. मग आता उद्धवजी तुम्हाला किती तूप त्यांनी दिलं हे तरी आम्हाला सांगा की पुन्हा तुम्ही त्यांना तिकीट दिलं. त्यामुळे ज्यांना गद्दार म्हटलं ज्यांना तूपचं, आम्ही काही म्हटलं नाही, आम्ही त्यांना कधी शिव्या दिलं नाही, तुम्ही शिव्या दिल्या, तुम्हीच त्यांना वाटेल तसं बोललात आणि आता त्यांनाच तिकीट देऊन उद्धवजी त्यांचा प्रचार करतायत. पण खऱ्या अर्थानं एक गोष्ट लक्षात ठेवा, गद्दारीची जर गोष्ट असेल तर या देशामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गद्दारी जर कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरेजींनी केली आणि त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी जर कोणी केलं असेल तर ते एकनाथराव शिंदेजींनी केलं. आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे ज्या क्षणी मला काँग्रेस सोबत जाण्याची वेळ येईल माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करेन, त्याच काँग्रेस सोबत मांडीला मांडी लावून आज उद्धव ठाकरेजी बसले आहेत आणि या ठिकाणी मतदान मागतायत. बंधू भगिनींनो, म्हणून मी सांगतो ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे. देशाचा प्रधानमंत्री आपल्याला निवडायचा आहे आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं मोदीजींनी गेल्या 20-10 वर्षामध्ये या देशामध्ये एक मोठं परिवर्तन आणलं. जगातले लोक चर्चा करतात मोदींजवळ ही कुठली जादू आहे, मोदींची ही कुठलं अर्थशास्त्र आहे की 10 वर्षामध्ये 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले. 10 वर्षात 20 कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्कं घर मिळालं,
50 कोटी लोक ज्यांच्या घरी चुली होत्या त्यांच्या घरी गॅस आला, 55 कोटी लोक ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं त्यांच्याकडे शौचालय आलं, 60 कोटी लोक ज्यांच्या घरी आया बहिणी स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देखील पिण्याच्या पाण्याकरता हंडा घेऊन नळावर जायच्या, नदीवर जायच्या, विहिरीवर जायच्या, त्यांच्या घरी आज शुद्ध नळाचं जळ पोचवलं. आणि 80 कोटी लोक यांना 2020 सालापासनं 2 वेळचं अन्न, संपूर्ण राशन मोफत देण्याचं काम मोदीजी करतात आणि पुढचे 5 वर्ष देखील करणार आहेत, ज्यामध्ये 7 कोटी लोक या महाराष्ट्रातले आहेत की ज्यांना मोफत रेशन देण्याचं काम मोदीजी करतायत. मोदीजींनी आमच्या महिलांकरता 80 लाख बचत गट तयार केली आणि 80 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपये दिले, 10 कोटी महिलांना आपल्या पायावर उभं केलं. आणि आता मोदीजी सांगतायत त्यातल्या 3 कोटी महिलांना मी लखपती दीदी करेन, 1 कोटी महिला झाल्यात आणि हळूहळू 10 कोटी महिला या देशामध्ये मोदीजी लखपती करणार आहेत. अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करणारे मोदीजी आहेत. आज आपल्या देशामध्ये 60 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्राचं लोन मिळालं, 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारणाचं, बिना गॅरंटीचं. पूर्वी बँकेत गेलं मॅनेजर म्हणायचा तुमच्याकडे जमीन जुमला आहे का, असेल तर तारण ठेवा, किंवा तुमच्याकडे कोणी सरकारी व्यक्ती तुमचा नातेवाईक असेल त्याची गॅरंटी द्या. मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो आणि जवळजवळ 61-62 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचं लोन बिना गॅरंटरचं, बिना तारणाचं मिळालं. आणि आता मोदीजींनी 10 लाखावरनं 20 लाखापर्यंत त्या लोनची व्हॅल्यू वाढवली आणि आता 20 लाखापर्यंतचं लोन हे मोदीजी विना तारण आणि बिना कुठल्याही कोलॅट्रलचं त्या ठिकाणी देणार आहेत. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो निलमताई, यामध्ये 60% लोन हे महिलांना, SC ला आणि ST ला मिळालेलं आहे. मोठ्या प्रमाणात महिलांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं, कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहिला तर फक्त पुरुष पायावर उभा राहतो, पण एक महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण कुटुंब पायावर उभं राहतं. आणि म्हणून मोदीजी महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. आणि हे देखील सांगून देतो, आज या मंचावर निलमताई तुम्ही आणि 3-4 महिलाच या ठिकाणी स्नेहाताई वगैरे दिसतायत, पण स्नेहाताई 2026 नंतर हे चालणार नाही आहे. अर्धा मंच हा आपल्याला महिलांना द्यायचा आहे, कारण 2026 नंतर 33% आमदारही महिला होणार आहेत आणि 33% खासदारही महिला होणार आहेत. त्यामुळे सदाभाऊ, ज्यावेळेसची संधी तर पक्की आहे, पुढच्या वेळेचा काही भरोसा नाही आहे. पुढच्या वेळेस यांच्यापैकी कोणाची महिला या ठिकाणी खासदार होताना दिसेल, कारण मोदीजींनी पक्क केलं आहे या देशातल्या महिलांना अधिकारिता द्यायची आहे, त्यांच्या माध्यमातनं आपला देश हा पुढे नेण्याचं काम मोदीजी करतायत. आज देशातल्या 12 बलुतेदारांचा विचार यापूर्वी कधी केला नव्हता, पारंपरिक व्यावसायिकांचा विचार कोणी केला नव्हता. देशाचे पहिले प्रधानमंत्री मोदीजी आहेत ज्यांनी 12 बलुतेदार आणि पारंपरिक व्यावसायिकांकरता 14,000 कोटी रुपयाची विश्वकर्मा योजना आणली आणि त्या माध्यमातनं त्यांचा व्यवसाय आधुनिक करता आला पाहिजे, त्यांच्या व्यवसायात वित्तव्यवस्था मिळाली पाहिजे, त्यांच्या व्यवसायामध्ये पुढच्या पिढीकरता त्या ठिकाणी समृद्धी आली पाहिजे, त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे, अशा प्रकारची विश्वकर्मा योजना आखून या देशातल्या महाराष्ट्रातल्या 12 बलुतेदारांना आणि पारंपरिक व्यावसायिकांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम हे मोदीजींनी केलं. एवढंच नाही तर आपण बघा, या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकरता एकीकडे मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं ही मोदीजींनी दिली, ज्याचा उल्लेख खासदार लोखंडेजींनी केला. या ठिकाणी निळवंडेसारखं धरण, माझ्या जन्माच्या आधी सुरू झालेलं धरण, पण 2017 साली आम्ही ते काम हातामध्ये घेतलं आणि मोठ्या प्रमाणात त्याला मोदीजींच्या माध्यमातून निधी दिला. मला सांगताना आनंद वाटतोच नाही आता, मोदीजींनी या महाराष्ट्राला सिंचनाकरता आमच्या शेतकऱ्यांना 50,000 कोटी रुपये दिले, 50,000 कोटी. महाराष्ट्रातले सगळे बंद पडलेले जेवढे प्रकल्प होते ते सगळे प्रकल्प आम्ही वेगाने केले आणि आज 2023 साली त्या निळवंडेचं पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं.
त्यावेळी आनंदाने नाचणारे शेतकरी पाहिल्यानंतर खरोखर कामाचं समाधान आम्हाला वाटलं. आणि काळजी करू नका, आपल्याही भागामध्ये ज्या चाऱ्या बाकी आहेत त्याचंही काम आपण पूर्ण करतोय. हे सगळं काम पूर्ण केल्याशिवाय आपलं महायुतीचं सरकार थांबणार नाही. मग अशी स्नेहातांनी सांगितलं खरंय, त्यांच्याही काळात खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण निधी दिला आणि आता काळेसाहेब आपल्याही काळामध्ये आपल्या सरकारने खूप मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी दिलाय. कारण आपलं सरकार महायुतीचं सरकार हे या ठिकाणी विकास करणारं सरकार आहे आणि या कोपरगावचा चेहरा आणि चित्र बदलण्याचं काम हे या ठिकाणी आपण करतो. एवढंच नाही बंधू भगिनींनो, एकीकडे सिंचनाची कामं आहेत आणि मगाशी खासदार म्हणाले ही गोष्ट देखील खरी आहे, आपल्याला कुठेतरी शाश्वत अशा प्रकारचं सिंचन उभं करायचं असेल तर काळेसाहेब तुम्ही देखील मगाशी म्हणालात आपल्याला जे वाहून जाणारं पाणी आहे पश्चिमी वाहिन्यांचं ते या ठिकाणी आणावं लागेल. ते पाणी जर आलं तर हा जो संघर्ष सुरू होतो तो संघर्ष संपेल. मला सांगताना आनंद वाटतो, मी मुख्यमंत्री असताना या संदर्भात आपण जल आयोगाची मान्यता घेतली, जल समितीमध्ये त्याला मान्यता दिली, जल आराखड्यात त्याचा समावेश केला आहे आणि आता त्याचा सगळा आराखडा MWRRAकडे आपण पाठवलेला आहे. लवकरच तो आराखडा आपण मंजूर करू आणि पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी त्याला 40-50 हजार कोटी रुपये लागतील, पण काळजीचं कारण नाही आहे. मोदी है तो मुमकिन है. मोदीजींच्या माध्यमातनं हा निधी देखील आपण आणू आणि हे वाहून जाणारं पाणी एकदा या भागामध्ये आलं की मराठवाड्याचा प्रश्न सुटेल, नाशिक आणि नगरचा प्रश्न सुटेल, संघर्ष देखील संपेल आणि सगळ्या दुष्काळी भागामध्ये सुजलाम सुफलाम अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळेल. आज मोदीजींनी आमच्या शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान निधी सुरू केला, आपण त्यात भर घातली, 12,000 रुपये आपण शेतकऱ्यांना देतो. पण त्याचवेळी मोदीजींनी उसाच्या शेतकऱ्यांकरता घेतलेले निर्णय हे अत्यंत अभूतपूर्व आहेत. जेव्हा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले महाराष्ट्रातले काही नेते म्हणाले मोदींना उसातलं काय कळतं, मोदींना साखर कारखानदारीतलं काय कळतं, पण आज तेच लोक म्हणतात जेवढे निर्णय साखर कारखानदारी करता आणि उसाच्या शेतकऱ्याकरता मोदीजींनी घेतले तेवढे यापूर्वी कोणालाच घेता आले नाही. बंधू भगिनींनो, 340 रुपयांनी FRP वाढवली आणि त्याचवेळी पहिल्यांदा साखरेचे भाव पडू नये म्हणून SAP त्या ठिकाणी मिनिमम सेल व्हॅल्यू देखील मोदीजींनी फायनल केली, MSP देखील त्या ठिकाणी लावली आणि त्यासोबत इथेनॉल ची अशी पॉलिसी आणली की ज्यामुळे कारखान्यांना जगण्याकरता आणि शेतकऱ्यांना जास्ती भाव देण्याकरता एक मोठी सोय या नवीन इथेनॉल पॉलिसीने आली. आज करोडो रुपये हे कारखान्यांना त्या ठिकाणी NCDCच्या माध्यमातून देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि विशेषतः जे सहकारी कारखाने आहेत ते मजबूत झाले पाहिजेत हा प्रयत्न देखील मोदीजींनी सुरू केला. यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे बंधू भगिनींनो, ज्या कारखान्याने शेतकऱ्यांना चांगला दर दिला त्या कारखान्यांवर मागच्या काँग्रेसच्या सरकारने त्या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या नोटिसेस काढल्या होत्या आणि त्या कारखान्यांना सांगितलं होतं की आता तुम्ही इन्कम टॅक्स भरा आणि तो शेतकऱ्यांकडनं वसूल करा. 20 वर्ष सातत्याने इन्कम टॅक्स लागत होता. आपले सगळे फेडरेशनचे लोक माननीय पवार साहेबांकडे गेले, पवार साहेब 4 वेळा प्रधानमंत्र्यांकडे गेले, तेव्हाच्या वित्तमंत्र्यांकडे गेले, मनमोहन सिंग साहेबांकडे गेले, प्रणव मुखर्जी साहेबांकडे गेले, चिदंबरम साहेबांकडे गेले, पण त्या ठिकाणी इन्कम टॅक्स कमी झाला नाही. मग हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले, सगळीकडे हारले, पण ज्यावेळी मोदीजींचं सरकार आलं आम्ही मोदीजींकडे गेलो, आम्ही त्यांना विनंती केली मोदीजी शेतकऱ्यावर इन्कम टॅक्स लागतोय, चांगला भाव दिला म्हणून कारखान्यांवर बंदवण्याची स्थिती आहे, तुम्ही आम्हाला मदत करा. त्या ठिकाणी मोदीजींनी अमितभाईंना सांगितलं, सगळे अधिकारी बोलवले, अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं इन्कम टॅक्स रद्द करावं लागेल. अधिकारी म्हणाले समोरचा तर करता येईल पण कायद्याने मागचा करता येत नाही. मोदीजींनी आणि अमितभाईंनी निर्णय केला, ते म्हणाले कायदे लोकांकरता आहेत, शेतकऱ्यांकरता आहेत, ते कायदे आवश्यकता असेल तर बदलता येतात,
कायदा बदलला आणि 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स शेतकऱ्यांच्या माथ्याचा मोदीजीने रद्द करून टाकला आणि त्या ठिकाणी आमच्या साखर कारखानदारीला आणि उसाच्या शेतकऱ्याला मदत करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, आज ज्या प्रकारे मोदीजींनी देश बदललाय, आज आपण बघा मागच्या सरकारच्या काळात 10 वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर त्यांनी वर्षाला 1,00,000 कोटी खर्च केला, मोदीजी वर्षाला 13,00,000 कोटी खर्च करतात. आणि म्हणून रस्ते असतील, पुलं असतील, फ्लायओव्हर असेल, रेल्वे असेल, इलेक्ट्रिक असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रचंड मोठं काम होत आहे. आज आपण पाहू शकतो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण समृद्धी महामार्ग केला तर आपल्या कोपरगावचं चित्र बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एका समृद्धी महामार्गाने आपण या ठिकाणी समृद्धी आणतो आहे. मला आठवतं जेव्हा आम्ही समृद्धी महामार्ग करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी उद्धव ठाकरेजींनी या ठिकाणी येऊन सभा केल्या, शेतकऱ्यांना सांगितलं 1 इंच जमीन देऊ नका, तुमची जमीन लुबाडतायत. पवार साहेबांनी सभा केल्या, पण बंधू भगिनींनो आम्ही सच्चे होतो म्हणून शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आणि रेकॉर्ड टाइम मध्ये आम्ही समृद्धी महामार्गाचं काम करून दाखवलं. आज या महामार्गामुळे एक मोठं इंडस्ट्रियल क्लस्टर तयार होत आहे. या महामार्गामध्ये कृषी प्रक्रियेला चालना मिळते आहे, कृषी मालाला भाव मिळतो आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आणि तरुणांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन होत आहे. मगाशी कोल्हे साहेबांकडे बसलो होतो त्यावेळी मी बघत होतो की इथल्या कॉलेजमधनं 12,1200 मुलं 27 लाखाचं पॅकेज हे या ठिकाणी आज मिळत आहे, कारण ही प्रगती होती आहे. आणि म्हणून या प्रकारच्या नोकऱ्या, या प्रकारचे रोजगार आज या ठिकाणी मिळतो आहे. बंधू भगिनींनो, देशाची निवडणूक आहे, मोदीजींचं नेतृत्व आहे, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक मजबूत भारत आहे. या भारताकडे आता कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही. एक असा भारत ज्याच्याकडे वाकडी नजर करून पाहिलं तर तो घुसून मारतो. 2019 सालानंतर या भारतामध्ये एकही बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तानच्या बापाचीही झाली नाही, कारण त्यांना माहिती आहे नवी दिल्लीत आपला बाप बसलाय, तो आपल्याला सोडणार नाही. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, आज मला अतिशय आनंद आहे या ठिकाणी स्नेहा कोल्हेताई आहेत, बिपिन दादा आहेत, या ठिकाणी आशुतोष काळेजी देखील आहेत. आणि स्नेहाताईंनी सांगितलं मोदीजींची निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे, ही गल्लीची नाही आहे. या निवडणुकीमध्ये सगळ्यांचं लक्ष एकच असलं पाहिजे. असू शकतात आपल्यामध्ये थोडे बहुत या ठिकाणी डिफरन्सेस असू शकतात, काही आपल्यामध्ये मतभेद असू शकतात, पण देशाकरता मतभेद दूर करणं ही काळाची गरज आहे. आणि आपण सगळे महायुतीचे लोक आहोत आणि मला आनंद आहे. आणि मला सांगा, जर कोपरगावमध्ये कोल्हे आणि काळे एकत्रित आले तर समोरच्यांना काहीतरी मिळेल का? काहीतरी मिळेल का? काही मिळणार नाही. त्यामुळे आता तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे, मंचावरचे सगळे लोक तुम्ही बघा, आता तुमची जबाबदारी आहे. आमच्या लोखंडे साहेबांना सर्वात जास्त लीड आता कोपरगावनी द्यायचा आहे आणि शिर्डी मतदारसंघामध्ये पहिल्या क्रमांकावर या ठिकाणी कोपरगाव असलं पाहिजे. हा तुम्हाला मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. आणि म्हणून येत्या 13 तारखेला ज्यावेळी धनुष्य बाणाचं बटन आपण दाबाल, मत आमच्या लोखंडे साहेबांना तर मिळेल पण तुमचा आशीर्वाद थेट मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करेल. त्यांना प्रधानमंत्री करण्याकरता आपण या ठिकाणी धनुष्य बाणाचं बटन दाबावं एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.